परिस्थिती दिसत नाहीये कारण गणिता इतकी बिघडली की पवार असतील किंवा महाविकास आघाडीतले नेते असतील हे जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या हवेत राहिले त्यांना असं वाटलं की लोकसभेला ज्या पद्धतीनं आपल्याला लोकांनी साथ दिली लोकांनी निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीनं निवडणूक यावेळेला लोक हातात घेतील असं वाटलं होतं मात्र परिस्थिती अति अजिबात तशी नव्हती अनेक नाुद। ठिकाणी पवारसाहेबांचे ज जातीय समीकरण चुकले नाशिक जिल्ह्यात जे उमेदवार दिले ते मराठा व्यतिरिक्त दिले त्यामुळे ती एक नाराजी मराठा समाजामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तसंच पवारांचा जो फॅक्टर खानदेशामध्ये चालतो तो फॅक फॅक्टर यावेळेला पवारांचा फॅक्टर जो आहे तो खानदेशामध्ये चालणार नाही तिकडे गिरीश महाजनांसारखे दिग्गज नेते आहेत गुलाबराव पाटलांसारखे नेते आहेत मंत्रिमंडळातले जर आपण चेहरे बघितले तर सात आठ चेहरे जे आहेत आहेतमध्ये दादा भुसे असतील छगन भुजबळ असतील गुलाबराव पाटील असतील गिरीश महाजन असतील तिकडे गावित असतील असे सगळे दिग्गज नेते जे आहे ते उत्तर महाराष्ट्रात आहे आणि म्हणूनच या प्रत्येक मंत्र्यांनी जर ठरवलं बोलायचं आहे कारण मुक्ताईनगरमध्ये खूप इंटरेस्टिंग लढत रंगते पण त्यापूर्वी सर uh, मला एक विचारायचंय की कास्ट आणि क्रॉप उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीत खूप क्रुशियल ठरले म्हणजे जातीचा फॅक्टर आणि पिकांचा फॅक्टर तर कांद्यानं लढवलं एक तर आणि दुसरा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी धुळ्यावरनं वोट जिहादचं उदाहरण दिलं बरोबर तर ह्या दोन्ही फॅक्टरचा परिणाम आतापर्यंत किती ताजा राहिला आहे त्याचे काय अंदाज बांधले नाही नक्की राहणारच आहे पण त्याच्यातला सगळ्यात मोठा ज्यावेळेला आपण शेतीचा विषय घेतो त्यावेळेला आपल्याला एक लक्षात की विरोधी पक्षांनी शेतीच्या बाबतीत किती रान रा उठवलेलं आहे उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगरमध्ये सुद्धा आपण बघितलं दुधाचा तितकाच तीव्र असा प्रश्न होता आणि त्याच्यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी खूप मोठी मध्यस्थी त्यावेळेला करायचा प्रयत्न केला ज्यावेळेला दुधाचं आंदोलन नगरपट्ट्यामध्ये ज्यावेळेला चालू होतो त्याच्यावरती निलेश लंकेल निवडून आले त्याच्यावरती निलेश लंकेल निवडून आले त्यामुळे लोकसभेमध्ये आपण हे बघितलं की जवळजवळ पाच ते सात लोकसभा जागांवरती उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या प्रश्नावरती मतदान झालं हे अतिशय महत्वाचं आहे कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा हे सगळ्यात uh, कॅश क्रॉप आहे सगळ्यात महत्वाचं क्रॉप आहे अख्ख्या देशाला कांदा उत्तर महाराष्ट्रातून जातो त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा जसा आहे तिथे जळगावला केळीचा प्रश्न आहे अगदी इथे वायनरीचा सुद्धा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये वायनरीचा